डॉक्टर, या कोरोना काळातल्या आपल्या गप्पा सुरू होत आहेत आणि आम्ही तर मुंबईमध्ये आहोत, पण तुम्ही खूप दुर्गम अशा ठिकाणी आहात आणि आपण असा लांबून एकमेकांशी गप्पांचा कार्यक्रम करतो आहे. खरं तर आता गेल्या 1.5-2 वर्षांपासून या कोरोनाच्या संकटात आपण सगळेच जण त्याचा सामना करतो आहे. तुमचा ह्या 1.5 वर्षाचा साधारण काय अनुभव आहे? तुम्हाला म्हणजे आम्ही ज्या समस्या बघतो आहे आत्ता, त्याच्यापेक्षा तुम्ही जिथं आहात तिथले प्रश्न काय वेगळे आहेत का? तुमचे अनुभव काय आहेत या 1.5 वर्षाचे आणि काय निरीक्षण आहेत? कोरोनाची ही जी पॅन्डेमिक जवळपास आता 2 वर्ष लवकरच पूर्ण होतील भारतामध्ये यायला, मला माझं असं अनुभव आहे आणि मत आहे की दुसऱ्या महायुद्धानंतरची ही घडलेली सगळ्यात मोठी जागतिक घटना आहे आणि याचे तात्कालिक आणि लांब पल्ल्याचे परिणाम प्रचंड मोठे आहेत आणि राहणार आहेत. त्यामुळे ही एक अतिशय मोठं संकट आहे, एका अर्थाने महायुद्धच आहे. आणखी या महायुद्धामध्ये जसं लाखो लोक पूर्वीच्या महायुद्धात मेली किंवा 100 वर्षापूर्वी फ्लूच्या साथीमध्ये असं म्हणतात की भारतामध्येच 1.5 कोटी लोक मेले, तर त्याच्या जवळपास जाणार आहे अशी ही महासाथ आहे. दुसरीकडे हे प्रामाणिकपणे मी आता कबूल करतो की एक वैद्यकीय विद्यार्थी म्हणून माझ्या आयुष्यातला अतिशय झपाट्याने बदलणारं वैद्यकीय विज्ञान बघण्याचं सौभाग्य मला याच्या निमित्ताने लाभलेलं आहे. त्यामुळे जगावरची आपत्ती, पण त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी ज्या तऱ्हेने जगभरातले डॉक्टर, संशोधक, औषध कंपन्या, वॅक्सिन्स या सगळ्याच्या निर्मितीमध्ये इतिहासात कधी झाली नाही इतक्या गतीने प्रगती विज्ञानामध्ये या बाबतीत झाली. आणि म्हणून त्याच्यामुळे एक वैद्यकीय विद्यार्थी म्हणून मला अचंबित वाटतं, आश्चर्य वाटतं आणि हे बघत आपल्याला बघता येत आहे, अनुभव येत आहे. मी आता 71 वर्षाचा आहे. मी फक्त HIV साथीच्या वेळी असं पाहिलं आहे की झपाट्याने विज्ञान, पण HIV साथीपेक्षा कदाचित 10 पट गतीने आत्ता विज्ञान पुढे गेलेलं आहे. त्यामुळे हे एकीकडे हे जगावर कोसळलेली मोठी आपत्ती, पण दुसरीकडे विज्ञानाची अतिशय झपाट्याने प्रगती, असं दुहेरी हे चित्र आहे. आता तुमचा जो मूळ प्रश्न होता की गडचिरोलीत जे घडतं आहे ते इतरत्र तुम्ही जे शहरांमध्ये बघत असाल त्यापेक्षा वेगळं आहे का? काही बाबतीत नक्कीच वेगळं आहे. म्हणजे जरी रोग कसा पसरतो हे सगळं सारखंच जरी असलं, तरी जिथे गर्दी जास्त तिथे या रोगाची पसरण्याची तीव्रता आणि गती जास्त. त्यामुळे आपण भारतात पाहतो की मुंबई, दिल्ली, बेंगलुरू इथे सगळ्यात झपाट्याने रोग पसरतो आणि अमेरिकेमध्ये सर्व संसाधन असून देखील न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये अतिशय झपाट्याने रोग पसरतो. त्यामुळे हा जंतू तुमची श्रीमंती गरिबी ओळखत नाही. जिथे गर्दी, जिथे लोकसंख्या जास्त, तिथे हा झपाट्याने पसरतो. त्याचा काहीसा एक फायदा ग्रामीण भागात आणि विशेषतः आदिवासी भागात असा की शहराच्या तुलनेत लोकसंख्या थोडी विरळ आहे, त्यामुळे रोग पसरण्याची गती थोडी कमी, कोणीच ज्याच्यातनं बचावत नाही. पण रोगाची साथ पसरायला जिथे मुंबईमध्ये कदाचित काही आठवडे लागतात, इथे काही महिने लागतात. तर त्यामुळे वस्तुतः सरकारला तयारी करायला अधिक वेळ मिळतो, पण दुर्दैवाने उलटं देखील होतं. जेव्हा भारतामध्ये 2020 पंतप्रधानांनी महासाथ आली म्हणून बंदी जाहीर केली, इथल्या गावागावातले लोक भराभर संघटित झाले. ग्रामपंचायती, सरपंच, गावातल्या लोकांनी बंदी लावली, त्यांनी बाहेरच्या लोकांनी येऊ नये म्हणून अडथळे निर्माण केले. सगळं झालं आणि 2 महिने रोग आलाच नाही. त्यामध्ये लांडगा आला रे आल्यासारखं लोकांना वाटलं आणि 2 महिन्यानंतर लोक सगळे रिलॅक्स झाले आणि म्हणाले की उगाच भूत निर्माण केलं, असं काही धोका नाही आहे. त्यामुळे त्याचा पेंडुलम दुसरीकडे गेला की अरे याचा काही धोका नाही, आणि मग सप्टेंबरमध्ये वस्तुतः साथ इथे पोचले. या साथीच्या बाबतीत विज्ञान पुरेसं पोचलं नसल्यामुळे ग्रामीण समाजाच्या प्रतिक्रिया खूप वेगवेगळ्या आहेत.
ही महामारी आहे, अतिशय धोक्याची आहे, त्यामुळे दवाखान्यात भरती व्हायला जायचं नाही, तपासणी केली तर क्वारंटाईन व्हावं लागतं म्हणून तपासणीच करून घ्यायची नाही, घरी मेलो तर बेहत्तर पण हॉस्पिटलमध्ये जाणार नाही, हॉस्पिटलमधले किडनी काढून टाकतात, असे गैरसमज, लस टोचली तर मुलंबाळ होणं बंद होतं, अशा प्रकारचे गैरसमज, असे अनेक गैरसमज पसरलेले आहेत. आणि तरी पहिल्या साथीमध्ये आणि त्याहूनही जास्त दुसऱ्या वेवमध्ये लोकांनी जागोजागी पाहिलं की माणसं मेली. आणि कदाचित गेल्या काही दशकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात माणसं एकाच वेळी मरण्याचा धोका लोकांनी बघितला नव्हता तो असा यावेळी पाहिला. गावोगावी चिता जळल्या, घरा म्हणजे कदाचित गावाच्या लोकसंख्येपैकी 20% लोकसंख्या आजारी पडली एकेका वेवमध्ये. आणि लोकांना हे कळतही नव्हतं की हे का पसरतं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम, अंडे खाल्ल्यांमधनं पसरतं, मग लोकांनी अंडेच खाणं बंद केलं. तर विज्ञानाचा अभाव, माहितीचा अभाव, गैरसमज जास्त, या सगळ्या काळात मला एक उल्लेख मात्र जरूर केला पाहिजे. आरोग्य व्यवस्थेवरती मी बऱ्याचदा सकारण का होईना पण टीका केली आहे, पण यावेळी मात्र मी असं पाहिलं की या साथीला जर कोणी सिंगल हँडेडली तोंड दिलं असेल तर ते भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या आरोग्य शासकीय आरोग्य व्यवस्थेने दिलं. जेव्हा सगळ्या लोकांनी आपलं दारं बंद केली तेव्हा या आरोग्य व्यवस्थेचे सैनिक, अगदी खेड्यातली आशा आणि ANM पासून डॉक्टर्स, नर्सेस, पब्लिक हेल्थ ऑफिसर्स, हे याच्यात खऱ्या सैनिकासारखे वागले. आणि जे काही थोडं बहुत ग्रामीण भागातले लोक याच्यातनं बाहेर येऊ शकले त्याचं मोठं श्रेय शासकीय आरोग्य व्यवस्थेला जातं. सहसा आरोग्य व्यवस्थेवर आपण सर्वच टीकाच करत असतो, पण मला वाटतं की या काळामध्ये आरोग्य व्यवस्थेने, आरोग्य सेवेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ज्या तऱ्हेने साहसाने याला तोंड दिलं त्यासाठी आपण त्यांना अगदी सलाम करायला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.